नमस्कार, मी प्राध्यापक शिवहरिवा, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी पोस्ट करतोय। गेले बऱ्याच दिवसापूर्वी सुद्धा या व्हिडिओच्या संदर्भात विद्यार्थ्यांकडनं पालकांकडनं विचारणा होती की सर आम्हाला जे तर व्हेटरनरी सायन्सच्या संदर्भामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं असेल किंवा एकूण जे काही सीट्स आहेत कॉलेज आहेत त्या संदर्भात व्यवस्थित माहिती द्या म्हणून वारंवार विचारणा होत होती। तर आज आपण महाराष्ट्रातील व्हेटरनरी सायन्सच्या संदर्भात एकूणच जे काही ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया आहे किंवा इम्पॉर्टंट डेट्स आहेत किंवा त्या संदर्भातल्या जे काही कॉलेजची एकूण जे काय एकूण संख्या प्लस इनटेक कॅपॅसिटी आणि त्यानंतर कुठले कुठले कागदपत्र आपल्याला प्रवेश प्रक्रियेसाठी लागतील असं ओव्हरऑल सगळ्याच मुद्द्यांना धरून आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत। सो हा व्हिडिओ आपण जर आपल्याला व्हेटरनरी सायन्समध्ये महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन करायचं असेल तर हा व्हिडिओ आपण नक्की बघा। अर्थात याच्यामध्ये मी लास्ट इयरचे कट ऑफ शेअर करू शकत नाही, त्यामुळं तेवढं थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। तर सर्वप्रथम आपण बोलूयात की महाराष्ट्रामध्ये इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत। तर ऑलरेडी या संदर्भात पूर्वीच नोटिफिकेशन जाहीर झालेलं होतं आणि याच्यामध्ये जे काय महत्त्वाच्या डेट होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं अप्लाय करण्यासाठीची जी डेट होती ती 12 नोव्हेंबरपासनं 23 नोव्हेंबर या दरम्यान हे सगळे अर्ज आपल्याला दाखल करायचे होते। ऑलरेडी आपण हा व्हिडिओ फार लेट पोस्ट करतोय। तर जेवढ्याही मुलांना महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल त्या सगळ्या मुलांनी जे आहे तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये अप्लाय केलं पाहिजे। ऑलरेडी आज 22 तारीख आहे, उद्या 23 तारीख आहे, म्हणजे आता व्हिडिओ पोस्ट केल्यापासून तुमच्याकडे फक्त 2 दिवस असतील। सो अर्ज करण्यासाठी जे तर ऑनलाईन पद्धतीने हे ॲप्लिकेशन्स करायचे असतात, तर या संदर्भातली जी काही वेबसाईट आहे ती पण मी तुम्हाला शेअर करतो। आपण आपल्या लेवलसुद्धा या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता। mapsu.ac.in mafsu.ac.in ही महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईट आहे व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी। या वेबसाईटवर होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला न्यू युजर म्हणजे जे नवीन कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी आणि रजिस्टर्ड युजर ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि फर्दर प्रवेश प्रक्रियेसाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत ज्या पूर्ण केलेल्या असतील तर त्यांना रजिस्टर्ड युजरमध्ये क्लिक करून लॉग इन करून फर्दर प्रोसेस करायचे असणार आहे। सो इम्पॉर्टंट डेट ही आहे की उद्याचा शेवटचा दिवस असेल। सो जेवढ्याही मुलांना व्हेटरनरी सायन्सला अप्लाय करायचं असेल त्या सगळ्या मुलांनी जे आहे तर तात्काळ ॲक्शनमध्ये यायचं आहे आणि अर्जंट बेसिसवर जे आहे तर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे। आता याच्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे तुम्हाला उपलब्ध असावी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12वीचं गुणपत्रक लागेल म्हणजे मार्कशीट लागेल, त्यानंतर नीट यूजीचं स्कोअर कार्ड, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इतर कुठल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला होता तर तिथलं प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असल्यास तिथलं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला ग्राह्य धरता येईल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल जे की लास्ट 3 वर्षापूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र असेल डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर इतर राज्यातील विषय नाही आहे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट SC ST सोडून इतर जे काही कॅटेगरी आहेत NT1 NT2 NT3 VJNT आणि OBCचे कॅटेगरी जे आहे SBC कॅटेगरी आहे सगळ्या मुलांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, फक्त SC ST आणि ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी या जो जो 4 कॅटेगरीज अशा आहेत की ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज नाही, अदरवाईज रेस्ट ज्या इतर कॅटेगरीज आहेत त्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कंपल्सरी असेल। त्यानंतर जर उमेदवाराचे पालक आजी आजोबांचे नावे स्वातंत्र्य सैनिक असल्याचं काही प्रमाणपत्र असेल तर तेही तुम्हाला याच्यामध्ये त्याचा पण बेनिफिट मिळेल, किंवा जे विद्यार्थ्याचे पालक हे आर्मी सेवेमध्ये होते तर त्यांच्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे ते ऑफिस असतं प्रत्येक जिल्ह्याला, त्यांनी जे D1 D2 D3 जे सर्टिफिकेट जर इश्यू केलेलं असेल तर त्याचाही तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट आहे। शिवाय विद्यार्थ्याचे पालक हे यांचा व्यवसाय शेती व्यवसाय आहे तर शेतकरी असल्याचं जे प्रमाणपत्र आहे जे तहसील ऑफिसपर्यंत मिळतं त्याही प्रमाणपत्राचा याच्यामध्ये ॲडिशनल बेनिफिट आहे। खूप सारे ॲडिशनल विषय याच्यामध्ये आहेत,
तर हे सगळे कागदपत्र तुम्हाला ॲट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन लागतील. आता याच्यामध्ये ॲडमिशनमध्ये कोटा कशा पद्धतीने आहे हे थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. एकूण जे काय 5 कॉलेजेस आहेत तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी कोटा सीट्स 70% सीट्स ऑफ युनिव्हर्सिटी कोटा ॲट ईच कन्सिस्टंट कॉलेज शॅल बी फीड इन ॲज रिजनल कोटा ॲज पर रिजनल मेरिट लिस्ट वायर रिमेनिंग 30% ऑफ द सीट ऑफ द टोटल कॅन्डिडेट कॅपॅसिटी शॅल बी फीड ॲज अ स्टेट कोटा. म्हणजे एकूण जे काय त्या त्या रिजनमधले कॉलेजेस आहेत तर त्या रिजनमधले जे मेरिट लिस्ट असेल त्या मुलांमधून 70% जागा भरल्या जातील आणि बाकीच्या 30% सीट ह्या स्टेट कोट्यामधून भरल्या जातील. तर हे एक महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये. आता याच्यात एक VCI कोटा सीट्स व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया, जसं महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑल इंडियामध्ये MCC.AC.IN ही वेबसाईट, गव्हर्नमेंटची वेबसाईट जी मेडिकलचे प्रवेश करते, MBBS असेल, BDS असेल, गव्हर्नमेंट किंवा डीम युनिव्हर्सिटीचे प्रवेश असेल, तसं व्हेटरनरी सायन्सचे ऑल इंडियाचे प्रवेश करण्यासाठी VCI व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून व्हेटरनरी सायन्सचे प्रवेश होतात. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले एकूण जे सीट्स आहेत त्याचा 50% कोटा हा VCIला जातो. जसं ओव्हरऑल स्टेटमध्ये आपली MBBS, BDS, BAMSच्या प्रवेश प्रक्रियेत 15% सीट्स हे ऑल इंडियात आहेत, तसे व्हेटरनरी सायन्सचे सुद्धा प्रवेश 15% सीट्स हे ऑल इंडियात आहेत. तर आपण डबल वेने अप्लाय करू शकतो, एक महाराष्ट्राच्या मापसूच्या वेबसाईटने करू शकतो आणि व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटने सुद्धा आपण व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घ्यायला आपण अर्ज करू शकतो. पण त्याच्यामधला एक प्लस पॉईंट असा आहे, बेनिफिट असा आहे की तुम्हाला इतर राज्यात सुद्धा अप्लाय करता येतं. व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये पूर्ण देशातले व्हेटरनरी सायन्सचे जेवढेही कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, ते सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये एकही प्रायव्हेट कॉलेज नाही व्हेटरनरी सायन्सचं, परंतु भारतामध्ये इतर राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, कमी स्कोरवर सुद्धा मुलं तिथं प्रयत्न करू शकतात. अर्थात तिथे तुम्हाला काही फीज भरावी लागेल, जी काही कॉलेजची फीस असेल ती. तर हा एक फार महत्त्वाचा विषय होता जो आपल्यासोबत शेअर करायचा होता. यानंतर फीज कशी असेल, म्हणजे जसं मी ऑलरेडी सांगितलं, महाराष्ट्राच्या वेबसाईटवर 12 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले, उद्याची शेवटची तारीख आहे. तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया सिम्पल आहे, 10+2 पाहिजे विथ 50% मार्क्स फॉर अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे EWS आणि ओपन कॅटेगरी, आणि त्यानंतर 47.5 मार्क्स फॉर रिझर्व कॅटेगरी इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी अँड इंग्लिश टेकन टुगेदर. याच्यामध्ये फीस जर बघायला गेलो आपण तर फीस डिटेल्स जे आहेत अर्ज करण्यासाठी आपल्याला, तर ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे की 1000 रुपये भरायचे आहेत आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 700 रुपीज फीस असणार आहे, म्हणजे 700 रुपये, आणि हे खूप रिजनेबल फीस आहे. आता हाऊ टू अप्लाय हा फार मोठा विषय आहे, जसं मी ऑलरेडी सांगितलं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असणार आहे. आणि अर्ज करण्यापूर्वी जे आहे तर आपल्याला प्रॉस्पेक्ट आपण वाचलं पाहिजे, कारण बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा गोष्टी माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येतात. एक अजून एक याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट आहे, बिफोर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट शूड एन्शुअर दॅट अपलोडेड डॉक्युमेंट्स आर क्लिअरली व्हिजिबल. इन केस ऑफ एनी कॅन्डिडेट फिल्स मोर दॅन वन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, द लेटेस्ट फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट विल बी कन्सिडर्ड फॉर मेरिट लिस्ट. म्हणजे जर एकापेक्षा जास्त अर्ज केले मुलांनी तर जो लेटेस्ट भरलेला फॉर्म आहे तो फायनली मेरिट लिस्टसाठी गृहीत धरला जाईल. त्यानंतर रिसबमिशन ऑफ डिफिशियंट डॉक्युमेंट्स, अ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू फेल्ड टू अपलोड और हॅव रॉंगली अपलोड द डिझायर्ड डॉक्युमेंट्स विल बी डिस्प्लेड ऑन वेबसाईट. दिस कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अपलोड ओनली इंडिकेटेड डॉक्युमेंट्स विद इन द ड्यू डेट स्पेसिफाईड बाय द युनिव्हर्सिटी. ॲडिशनल डॉक्युमेंट्स विल नॉट बी ॲक्सेप्टेड आफ्टर ड्यू डेट स्पेसिफाईड फॉर द पर्पज ऑफ रिसबमिशन ऑफ डिफिशियंट डॉक्युमेंट्स. असिस्टंटसाठी वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. द असिस्टंट फॉर फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी ऑप्टेन द कन्सर्न कॉलेजेस. नंबर दिले भरपूर. आता महत्त्वाचा विषय जो पेंडिंग राहिला याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये एकूण सीट्स किती आहे. अवेलेबिलिटी ऑफ सीट्स फॉर BBSC अँड AH डिग्री कोर्सेस 2021-22. कॉलेजची संख्या आहे एकूण 5,
त्याच्यामध्ये नागपूर व्हेटरिनरी कॉलेज नागपूर, तर इथे एकूण इनटेक कॅपॅसिटी 80 आहे, परंतु युनिव्हर्सिटी कोटा 68 आहे. व्हेटरिनरी काउन्सिल ऑफ इंडियाचे 12 सीट्स आहेत आणि जम्मू अँड काश्मीर लडाख युनियन टेरिटरीसाठी 1 सीट आहे. त्यानंतर बॉम्बे व्हेटरिनरी कॉलेज गोरेगाव मुंबई, इथे 100 कॅपॅसिटी आहे, 100 इनटेक आहे. त्यानंतर 85% हा स्टेट कोटा असेल, युनिव्हर्सिटी कोटा असेल, 15% हा VCI कोटा असेल, 3+2 5 सीट हे गोवा स्टेटसाठी आहे ॲडिशनली, आणि 1 सीट जे आहे ते जम्मू अँड काश्मीर आणि लडाख युनियन टेरिटरीसाठी आहे. त्यानंतर KNP कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स शिरवळ डी सातारा, इथे 60 इनटेक आहे, त्यापैकी 51 सीट हे स्टेट कोट्यामध्ये असेल, 9 सीट्स हे व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियासाठी असतील, 3+1 हे 4 सीट गोव्यासाठी असतील ॲडिशनली, आणि 1 सीट जे आहे ते जम्मू अँड काश्मीर आणि लडाखच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यानंतर कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स परभणी, नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी यांच्यासाठी, बीड जालना औरंगाबाद हिंगोली, 80 सीट्स आहेत परभणीला, त्यापैकी 68 सीट्स ह्या स्टेट कोटामध्ये असतील, 12 सीट्स ह्या व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या याच्यामध्ये असेल, 2 सीट ह्या गोवा स्टेटसाठी असतील ॲडिशनली, आणि जम्मू अँड काश्मीरसाठी 1 ॲडिशनल सीट्स असेल. त्यानंतर कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स उदगीर, तिथे 64 कॅपॅसिटी आहे, त्यापैकी 54 सीट्स ह्या स्टेटमध्ये असतील, 10 सीट्स ह्या व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाकडे असतील, आणि जम्मू अँड काश्मीर अँड लडाख युनियन टेरिटरीसाठी 1 सीट असेल. एकूण 384 सीट्स आहेत, त्यापैकी महाराष्ट्र स्टेटच्या मुलांसाठी 326 जागा आहेत. जे मुलं व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईनतून अप्लाय करतील त्यांच्यासाठी 58 सीट्स आहेत, आणि गोवा स्टेटसाठी 11 सीट्स, NRI कोट्यासाठी एकूण 10 सीट्स पण त्याच्यामध्ये नाही ॲडिशनली असतील, आणि जम्मू अँड काश्मीरच्या मुलांसाठी लडाखच्या मुलांसाठी 5 सीट्स. अशा पद्धतीने एकूण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी सायन्सच्या ज्या काही सीट्स उपलब्ध आहेत त्याचं विश्लेषण आहे. सो आपण तात्काळ घाई करा आणि लवकरात लवकर व्हेटरनरी सायन्सला जर आपली इच्छा असेल प्रवेश घ्यायची तर आपण महाराष्ट्र स्टेटच्या MAFSU.ac.in या वेबसाईटच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करा. निश्चितपणे जर आपला स्कोर बऱ्यापैकी रिजनेबल असेल तर आपल्याला यावर्षी ॲडमिशन BBSC मिळू शकतं. परंतु अर्थात मी लास्ट इयरला जवळजवळ 30 ते 35 मुलांची प्रवेश प्रक्रिया केली, दुर्दैवानं फक्त एका विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं, त्याचं नाव होतं तेजस कासार आणि त्याचा स्कोर होता 500. 500 मुलांना उदगीरचं कॉलेज मिळालं आणि त्यांची इच्छा होती शिरवळ वगैरे मिळावं, हरकत नाही मिळालं, परंतु बरेचसे असे मुलं होते ज्यांना 390 मार्क्स होते पण त्यांना व्हेटरनरी सायन्सला ॲडमिशन मिळालं नाही. दरवर्षी क्रायटेरिया चेंज होतो, अप्लाय करणाऱ्या मुलांची संख्या बदलते. सो ज्यांना ज्यांना इच्छा असेल व्हेटरनरी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जेही मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आपल्याकडे आणि त्यांना वाटत असेल की व्हेटरनरी सायन्सला आपण अप्लाय करावं तर त्या मुलांनी तात्काळ इन्स्टिट्यूटसोबत संपर्क करा. निश्चितपणे या रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने आणि पुढच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला नक्की मदत करू. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास आपण हा इतर मुलांना शेअर करा. जे काही गरजू मुलं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आणि त्यांनी जर अप्लाय केलं त्यांना ॲडमिशन मिळालं तर खूप चांगलं करिअर व्हेटरनरी सायन्समध्ये होतं. अर्थात सुपर क्लास वनची नोकरीसुद्धा भविष्यात तुम्हाला मिळू शकते. शासकीय नोकरीची 100% हमी याच्यामध्ये आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड रिक्वायरमेंट आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची, परंतु तेवढ्या सीट्स नसल्यामुळं खूप ह्यूज डिमांड आहे, म्हणूनही कट ऑफ खूप हायर लेवलला जातात. सो ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की अप्लाय करा. हा व्हिडिओ गरजू मुलांना शेअर करा आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.